अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या कोळी महादेव आदिवासी जमातीमध्ये सामाजिक जनजागृती, समाज प्रबोधन तसेच आपले न्याय आणि हक्क अबाधित राहावे या उद्देशाने वराड प्रांतातील कोळी महादेव जमातीचे महाअधिवेशन अकोट तालुक्यातील रेल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेकांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. या अधिवेशनात गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री रणजित पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉक्टर रणजित पाटील म्हणाले की महादेव कोळी या आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्या मी पालकमंत्री या नात्याने शासन दरबारी मांडणार असून मुख्यमंत्री याविषयी अत्यंत संवेदनशील असल्याचं त्यांनी सांगितलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती दिसून आली. या महाअधिवेशनात वराड प्रांतातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील कोळी महादेव जमातीच्या विविध संघटना तसेच कोळी महादेव समाजातील आदिवासी बांधवांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी वराड प्रांतातील कोळी महादेव जमातीच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे पारंपरिक गीत, महादेवाचा अभिषेक, 9 ते 10 आदिवासी देवी देवतांचे पूजन करण्यात आले. अधिवेशन आयोजित केलं, मग ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले असतील, अगदी गोव्याच्या सीमेपासून आलेले असतील, ती सगळी युवा पिढी ही पुढची पिढी म्हणून काम करणार त्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये परिश्रम घेतले. ब्रिटिशकालीन राज्यात ज्यांनी आमच्यावर राज्य केलं आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास लिहिताना, इथली सगळी हिस्ट्री लिहिताना, या समाजाचा उल्लेख करताना कोळी म्हणजे ह्या भागातले महादेव कोळी होतात आणि महादेव कोळीच हे अनुसूचित जाती जमातीला पात्र आहे असा उल्लेख केलेला आहे. आणि ह्या गोष्टीचं मला नेहमी सांगणार आहे. मला माझ्याकडनं काही अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या गेल्या, मी त्यांना आश्वस्त करतो, यथामती यथाशक्ती प्रामाणिकपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर हा प्रश्न मी मांडेन. तुमच्यापैकी ज्या लोकांनी याचा अभ्यास केलेला आहे त्या समितीनं तिथे यावं, आपलं जे म्हणणं आहे ते आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडावं. पण मला पूर्ण विश्वास आहे की आदरणीय मुख्यमंत्री संवेदनशील आहे, हे सरकार संवेदनशील आहे. काही अडचणी कोर्टाच्या आल्यात तर त्याच्यावरती सुद्धा मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी आपण बघितलंच आहे मागच्याच आठवड्यामध्ये, केवळ सामाजिकच आरक्षण नव्हे तर कुठल्याही समाजाचा असो, सवर्ण असो, आर्थिक दृष्ट्या जर मागासलेला असेल आणि पिढ्यानपिढ्या जर मागासले पण राहत असेल तर त्याला सुद्धा 10% आरक्षण देण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान श्री मोदी साहेबांनी करून दाखवलेलं आहे.